बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। पिंपळगाव बसवंत करंजी खुर्द जिल्ह्यातील तसेच अहमदनगर कन्नड नांदगाव परभणी व आदी जिल्ह्यातून ऊस तोडणीसाठी आलेले कामगार अनेक कारखान्यांचा गळती हंगाम समारोप झाल्याने आपल्या गावाची ओढ लागल्याने तांडे आपल्या वृद्ध तरुण मुलाबाळांचं आपल्या बैलगाडीने मार्गस्थ होत आहेत। एकेकाळी साखर सम्राटाचा तालुका म्हणून निफाड तालुक्याची ओळख होती। दोन दोन साखर कारखाने चालून देखील ऊस शिल्लक राहत असे, परंतु असे काही वर्षापासून तालुक्यातील साखर कारखाने बंद पडल्याने तालुक्यातील ऊस उत्पादकांना व विशेषतः गोदाकाठ भागातील ऊस उत्पादकांना बाहेरील जिल्ह्यातील असलेल्या संजीवनी कोपरगाव संगमेश्वर द्वारका दिश तसेच प्रवरा लोणी व आदि कारखानदारांना ऊस द्यावा लागत असल्याने तालुक्यातील सर्वात जास्त ऊसाचे क्षेत्र हे गोदाकाठ भागात असल्याने वरील कारखान्याचे ऊस तोडणे कामगार नोव्हेंबरमध्ये दाखल होत असतात। 5 ते 6 महिने गोदाकाठ याच भागातील प्रत्येक गावात शेताला कडेला किंवा गावलगत आपल्या पाण्याची व आदींची सोयीनुसार स्थानिक होतात। या पद्धतीने गावातील किराणा दुकान पीठ गिरणा 5 ते 6 महिने गावातील रस्ते व गावे गजबजून गेली होती, मात्र कारखान्याचा गळीत हंगाम संपल्याने हे कुटुंब गावाकडे परतले आहेत। दिवसभर ऊस तोड करून निघालेली बांडीची विक्री करूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत। ऊसाचे टनाप्रमाणे कारखानदाराकडून पैसे मिळत असतात। कारखान्याशी करार जे मुकद्दम करतात ते या कामगारांना आगाऊ पैसे देतात, परिणामी जे काही थोडीफार रक्कम मिळेल त्यावर आपला घरगाडा चालवायचा असाच या मजुरांचं ठरलेलं असतं। याच वर्षी तर कोरोना महामारीचं संकट असताना देखील हंगाम पूर्ण करून पोटासाठी करावे लागत असे हे ऊसतोड कामगारांनी सांगितले। दरवर्षी ऊन वारा पाऊस व थंडीच्या दिवसात दरवर्षीप्रमाणे मी चारा टोळीचा करार करून कुटुंबातील व्यक्तीसह ऊस तोडणीसाठी आलो होतो, परंतु हंगाम संपल्याने पुढील 4 महिने गावे थांबणार व पुढील हंगाम सुरू झाला की पुन्हा टोळ्या घेऊन ऊस तोडणीसाठी गोदाकाठ भागातच येणार असे ठरलेलेच असते, असे राजेंद्र राठोड पिपरी हवेली मुकद्दम यांनी यावेळी सांगितले। प्रबंधवी महाराष्ट्र न्यूजसाठी दिनेश गोसावी पिंपळगाव बसवंत। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रभूभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।